मुनिवर, तुम्ही असे अचानक बोलता बोलता थांबलात का? काय झाले? देवी, या मल्हारी चरित्रात श्री खंडेरायांच्या अवतार कार्याचे प्रयोजन सर्वांना कळावे म्हणून श्री खंडेरायांनी या आख्यानाचे दायित्व माझ्यावर सोपवले आणि मी माझ्या परीने सर्वतोपरी हे अवतार कार्य सर्वांना कळावे या प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न केला. मुनिवर, तुम्ही तुमच्यावरचे दायित्व उत्तमरित्या पार पाडले आहे ह्यात कोणालाही संदेह नाही. देवा, आपल्याच कृपाशीर्वादाने हे शक्य होऊ शकले. परंतु देवा, आता या आख्यानाचे प्रयोजन पूर्ण झाले आहे. आज सूर्यास्त आधीच हे आख्यान संपले आहे. हे आख्यान संपवण्याची आपण मला अनुमती द्यावी प्रभू. मुनिवर, जर तुम्ही इथे नसता तर हे कार्य कसे पार पाडले असते? मुनिवर, हे कार्य तुम्ही उत्तमरित्या पार पाडले आहे, परंतु मुनिवर तुम्ही हे म्हणता ते देखील सत्य आहे. या आख्यानामुळे अनेक गोष्टी कळल्या, अनेक गोष्टी नव्याने कळल्या, बऱ्याच गोष्टींचा साक्षात्कार देखील झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री खंडेरायांच्या या अवतार कार्याचं प्रयोजन सगळ्यांना कळलं. खरोखरच तुम्ही आहात म्हणून हे सारं शक्य झालं. हे प्रभू, मी केवळ माझे कार्य प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. देवा, देवी, हे आख्यान सांगताना माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा चुकीचे सांगितले गेले असेल तर मला क्षमा करावी. क्षमस्वत्वम, क्षमस्वत्वम, क्षमस्वत्वम. आता हे आख्यान संपले आहे असे मी जाहीर करतो. सदानंद, 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 सदानंद. सांब सदाशिव, त्रिदेवांपैकी या सृष्टीच्या लय तत्वाचे स्वामी, देवांचेही देव श्री महादेव यांची पत्नी पार्वती आहे. माझी चूक झाली,
मला क्षमा कर. बनू, आता माझ्या मनात तुझ्याविषयी कोणताही राग नाही. जेव्हापासून मला सत्य कळले आहे तेव्हापासून माझ्या मनातला तुझ्याविषयीचा राग नाहीसा झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे. केवळ इतकंच नाही तर मला सत्य कळल्यापासून तुलाही आत्मज्ञान व्हावं म्हणून मी खूप प्रयत्न केले. बानू, मला खरंच तुझ्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की तुला काहीच कळलं नाही का? म्हणजे बानू, आख्यानाच्या प्रारंभी ठरल्याप्रमाणे मी यांच्या सोबत कैलासात जाणार आहे. आणि असं असूनही तुला कशाची कल्पना आलेली नाही? म्हणजे आता जे घडेल ते घडल्या वाचून राहणार नाही. माते, बोल गणेश. मी बाणाईला वचन दिले होते की मी तिला सहाय्य करीन. हो, मला ठाऊक आहे. ह्या क्षणी तू कोण आहेस हे तिला कळले आहे? हो, पण मला बाणाईशी महत्वाचं बोलायचं आहे. आणि तेही एकांतात. त्याने बानूला जर काही सहाय्य झाले तर मला समाधानच वाटेल. मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. बानू, जा. ह्याने तरी तुझ्या हाती निश्चित काहीतरी मिळेल. शुभम भवतु. घोषणा होईल देवा. तुम्ही अवतार कार्य संपवून कैलासात श्री म्हाळसा देवींसह प्रस्थान करणार आहात ही वार्ता सर्वदूर होईल. आणि त्यावेळेस तुमचं आणि म्हाळसांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची अमाप गर्दी होईल. परंतु त्या तिथे सर्वांना एक प्रश्न मात्र निश्चितच पडेल की बानू कैलासात जाणार की नाही.